सामाजिक बांधिलकी हा दादाराजे खडेकरांचा गुण अतिशय भावला छत्रपती संभाजीराजे. दादाराजे खडेकरांनी बहुजन समाजाला सोबत घेऊन वाटचाल केली. सामाजिक बांधिलकी हा त्यांचा गुण मला अतिशय भावला असं प्रतिपादन खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केलं. आज आसू येथील खडेकर कुटुंबियांच्या सांत्वनासाठी छत्रपती संभाजीराजे आले होते. यावेळी त्यांनी खडेकर यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. ही प्रतिक्रिया देत असताना त्यांनी दादाराजे खडेकर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देखील दिला. संभाजीराजे आहेत, संभाजीराजे एक यांचं एक ऐतिहासिक घराणं आणि खडेकर घराण्याचं एक जवळचं नातेसंबंध आहे. थेट आपण छत्रपती संभाजीराजेंशी दादाराजेंच्या बद्दल त्यांच्या भावना जाणून घेऊया. दादाराजे आणि छत्रपती घराण्याचे एक जिव्हाळ्याचे संबंध होते, ऐतिहासिक संबंध तर होतेच, पण त्याच्या पलीकडं त्यांनी एक करवीर छत्रपतींचा आणि खर्डेकरांचा एक जिव्हाळ्याचा एक घरोबा संबंध त्यांनी निर्माण केला होता. आमच्या वडिलांशी असेल, आमच्या आजोबांशी असेल, शाहजी महाराजांशी असेल, शाहू महाराजांशी असेल, त्यांचे एक वेगळे घनिष्ठ संबंध होते. मी वयाने लहान असलो तरी मला न चुकता दादाराजे वाढदिवस आला की फोन करायचे, एवढा त्यांचा पर्सनल टच आमच्या घराण्याशी असायचा. त्यांचे सगळे मित्र परिवार हे कोल्हापूरशी त्यांचे निगडीत आहेत आणि मी त्यांना खऱ्या अर्थाने मानतो ह्याच्यासाठी की ते कोल्हापूरचे जागीरदार असले तरी, त्यांचं छत्रपती घराण्याचं नातं असलं तरी, पण ते समाजात राहिले. समाज सेवा हा त्यांचा शेवटपर्यंत त्यांचा हेतू होता. समाजाला कसं घेऊन जायचं, बहुजन समाजाला कशी चालना द्यायची, आपल्या नवीन पिढीला सूचना कशा द्यायच्या, मग त्या त्यांच्या नातवांना असेल किंबहुना शिवरूपराजेंना असतील किंबहुना समाजाला असेल, हा जो प्रमुख घटक त्यांच्या दादाराजेंच्या होता तो मला नेहमी आवडला. म्हणजे छत्रपती घराण्याचं नातं, छत्रपती घराण्याचे असलेले संबंध, करवीर छत्रपती घराण्याचे असलेले जुने इतिहास, ह्या सगळ्या गोष्टी आहे, एक टप्पा आहे. पण दुसरी नाण्याची बाजू जी मला स्वतः आवडली ती म्हणजे असणारी सामाजिक बांधिलकी. आणि ती सामाजिक बांधिलकी घेऊन आता आम्हाला सगळ्यांना पुढं जायचं आहे. शिवरूपराजेसुद्धा त्यांचे पूर्ण परिवार त्याच्यात त्यांनी त्या पद्धतीने त्यांचं काम चालू, पण त्यांच्या परिणामात काम करता येईल काय हा मोठा प्रश्न आहे. पण निश्चितपणाने दादाराजेंच्या एक गेल्यामुळं तो एक पोकळी ही निर्माण होणार आहे. पण मला निश्चित विश्वास आहे की शिवरूपराजे जेवढं दादाराजेंनी काम केलं त्याप्रमाणे करण्याचा ते प्रयत्न करतील. आणि परत एकदा छत्रपती घराण्याच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद.